गोवन वार्ता लाइव्ह चं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. आपली गोमंत भूमी ही संतांची भूमी म्हणून गणली जाते. या भूमीने जसे पराक्रमी पुरुष घडवले तसेच राष्ट्रभक्ती जागृत करणारे थोर संतही घडवलेत. असेच एक थोर संत म्हणजे शिवोली येथील जीवनमुक्त महाराज. पाहूया त्यांच्या आयुष्याचा परामर्श घेणारा हा स्पेशल रिपोर्ट. बार्देशमधील शिवोली गावातील ह्या निसर्ग सौंदर्याला जीवनमुक्त महाराजांच्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण करून दिलेली आहे. शापोरा नदीच्या ह्याच किनाऱ्यावर जीवनमुक्त महाराजांचा मठ आहे. आध्यात्मिक उपासनेबरोबरच राष्ट्रप्रेमाचे धडे त्यावेळी जीवनमुक्त महाराजांनी ह्याच स्थळातून दिले. सद्गुरु जीवनमुक्त महाराजांनी पोर्तुगीज पूर्व कालखंडामध्ये उत्तमोत्तम अशा काव्यरचना केल्या आहेत, ज्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये कवी कुसुमाग्रज गर्जा जय जयकार क्रांतीचा गर्जा जय जयकार अशा पद्धतीची काव्यरचना करत होते, त्याच कालखंडामध्ये गोमंतकाच बाभ बोरकर गर्जा जय जयकार शांतीचा अशा पद्धतीची काव्यरचना करत होते. याच कालखंडामध्ये पूजनीय जीवनमुक्त महाराजांनी धार्मिक आध्यात्मिक सामाजिक प्रबोधनपद आणि त्याच पद्धतीने उत्तमोत्तम अशा राष्ट्रप्रेरणा जागृत करणाऱ्या काव्यरचना अभंगांच्या माध्यमातून निर्माण केली. पूजनीय जीवनमुक्त महाराज संत होते, धर्मगुरु होते, त्याच पद्धतीने ते क्रांतिकारी होते आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे संत कवी. आणि एके दिवशी एका नारळाच्या झाड्याखाली भोपळे असताना रात्री या वेळी त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नात त्यांना नुकसान झालं. त्यांचे वडील आणखी दोन सत्पुरुष स्वप्नामध्ये आले आणि ते म्हणाले, बाबा तू काय करावं लागेल आता तुझ्या जीवनाचं सार्थक करवायचं असेल तर तू सद्गुरूला शरण घ्या आणि त्यांच्याकडून दीक्षा घे. हा त्यांना स्वप्नामध्ये नुकसान झालं. ते लगे आणि म्हणाले, आता सत्यासत्गुरू आपल्याला कुठं भेटतो. सद्गुरूची भेट झाल्याशिवाय मनाला सही पडणार नाही. पण त्याने बऱ्याच ठिकाणी फिरून अनेक सद्गुरूंची भेटी घेतली, अनेकांच्या गाठी भेटी घेतल्या आणि त्या घेतल्याच्यानंतर कुठे त्यांना सन्मानात सामर्थ्य प्राप्त होईल. शेवटी शिवोली गुढे गावातच दत्ता बेटे गोवेकर या नावाचे महान सत्पुरुष होते. पण ते लोकांसारखे साधन मार करायचे, त्यामुळे लोकांच्या समोर त्यांचं हे मोठेपणा काही दिसून येत नसते. त्यांची योग्यता कळल्यानंतर हे त्यांना शरण गेले आणि त्यांच्याकडून त्यांनी दीक्षा घेतली. त्यांच्याकडून दीक्षा घेतल्यानंतर त्यांनी मनात उपरतीने निर्माण झाली आणि ते परमपूज्य सद्गुरु आत्मा महाराजांचे शिष्य होते. त्यांनी एके दिवशी त्यांना पिळर्ण मारणे या ठिकाणी त्यांची समाधी आहे आत्माराम महाराजांची, तिथं उत्सवगर व्हायचे, तिथं उत्सवाला येऊन गेले आणि तिथं पोचल्याच्या नंतर मठाची अवस्था पाहिली आणि ते मला फार वाईट वाटलं. मठ फार जुना झाला होता, जीर्णावस्था झाली होती. ते पाहिल्याच्यानंतर तिथं गुरु महाराज म्हणून एक होते, तिथं सेवा करायची. त्यांनी सांगितलं, बाबा तिथं सांभाळणाऱ्या कोण नाही, आता तूच हे सांभाळ. मग त्याने त्या मठासाठी कास मानली आणि स्वतः गावामध्ये भिक्षा माधुकरी करायला गेली. भिक्षा माधुकरी करून प्रत्येक उत्सव करायला गेले, त्याचप्रमाणे अध्यात्माचा प्रसार करायला गेले. तिथून मग गावामध्ये आले, तिथं कीर्तन करा म्हणून लोकांचा आग्रह झाला. मग कीर्तना उभे राहिले. त्यांना काही जीवित लिहिणं वाचणं काही शक्य नव्हतं आणि ते शिकलेलेही नव्हते. बाळपणात काही शाळा झाली नाही, त्यामुळे मनात वाईट वाटलं. अरे मला ज्ञान कसं प्राप्त होणार. आजूबाजूचे काही मित्रमंडळकडून काही माहिती त्यांच्याकडून करून घेतली, काही अक्षरांची ओळख झाली, त्यामुळे त्याच्या आधारे काही ग्रंथही वाचायला लागले. त्यामुळे त्याने अनेक ग्रंथांचा अभ्यास केला, अनेक ग्रंथापासून त्याने ज्ञान मिळवलं आणि ते स्वतः कीर्तन करायला लागले, प्रवचनं करायला लागले. लोकांना आश्चर्य वाटलं, ज्याला काही कळत नव्हतं ते आता प्रवचन करतायत, कीर्तनं करतायत, म्हणून लोकांनी त्यांचा मोठा सन्मान करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर गावामध्ये एकाएकी असा रोग निर्माण झाला की ज्या रोगाच्यामुळे लोकांना त्रास व्हायला लागला, म्हणून या त्या रोगाचा पर्यावर व्हावा म्हणून त्यांनी इथं होमकुंड सुरू केलं. आणि ह्या होमकुंडाला जय याम नावाचा संवत्सर जया संवत्सरी त्यांनी होमकुंड सुरुवात केली. शिवोली गावाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे जीवनमुक्त महाराजांनी सुरू केलेला होमकांड हा उत्सव चैत्र शुद्ध प्रतिपदा
म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी हा होमकांड उत्सव जीवनमुक्त महाराजांनी सुरू करून एक वेगळीच परंपरा निर्माण केलेली आहे. भिक्षा करत असताना गोमंतकातील परिस्थिती बघत असताना जाणवलं त्यांना असं की गोमंतकामध्ये पोर्तुगीजांचे अत्याचार प्रतिदिन वाढत आहे. अशावेळी सद्गुरु जीवनमुक्त महाराजांनी एक निर्णय घेतला, आमचे सण समारंभ उत्सव जे बंद पाडले होते ते पुनश्च सुरू करायचे. शिवोली या ठिकाणी गुढी शिवोली इथे काळोबाचा मंडप आहे. श्री काळोबा मंडपामध्ये ग्रामस्थांची बैठक घेते, त्याला म्हणतात गावपण. आणि या गावपणमध्ये पूजनीय जीवनंत महाराजांनी एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव असा होता, आत्तापर्यंत पोर्तुगीजांनी गोमंतकीयावर अन्याय अत्याचार सुरूच ठेवलेले आहेत, आमचे सण समारंभ उत्सव प्रतिबंधित केलेले आहेत, पुनश्चर्य म्हणून आमच्या उत्सवांना आरंभ करायचा. कोणता उत्सव तोही ठरला, वर्ष प्रतिपदा गोमंतकीयांचं भारतीयांचं नववर्ष होमकुंड प्रज्वलित करून या नववर्षाचं स्वागत करत सगळ्या ग्रामस्थांनी होकार दर्शवला आणि आरंभ झाला पूजनीय जीवनमुक्त महाराजांच्या आयुष्यातील क्रांतीपर्व. पूजनीय जीवनमुक्त महाराजांच्या आदेशानुसार ग्रामस्थांनी होमकुंड उत्सवाची तयारी सुरू केली. हुताशिनी पौर्णिमेला तिथे एक लाकडाचा भरा पुजला जातो आणि त्या दिवसापासून प्रतिदिन क्रांतिकार्याला आरंभ झाला. आणि ज्या दिवशी होमकुंड प्रज्वलित होणार त्याच्या आधी काही दिवस पोर्तुगीजांपर्यंत ही बातमी पोहोचली की पूजनीय जीवनमुक्त महाराज गुढी शिवोली या ठिकाणी होमकुंड उत्सवाला आरंभ करणार. बाळाराया मापारी, बाळा देसाई, बापू गवस या क्रांतीवीरांना ज्यांनी हळहळ करून ठार मारलं असं कॉजबेरो मॉन्टेरो पूजनीय जीवनमुक्त महाराजांना जेरबंद करण्याकरता सिद्ध झाला. होमकुंड उत्सवाला आरंभ झाला. ब्राह्मण देवस्थानाजवळ होमकुंडाची रचना झाली. पूजनीय जीवनमुक्त महाराजांनी मशाल हातामध्ये घेतली आणि होमकुंड प्रज्वलित केलं. ढोल वाजू लागले, ताशी वाजू लागले, हर हर महादेवाचा जयघोष सुरू झाला. आकाशाला भिडण्याकरता त्या ज्वाला ऊर्ध्व दिशेने गमन करू लागले. सगळे गोमंतकीय पूजनीय जीवनमुक्त महाराजांचे शिष्य हर हर महादेव, कुंडलिक वरदे, हरी विठ्ठल असं जयघोष करत हातामध्ये भगवे ध्वज घेऊन होमकुंडाभोवती फिरत होते. अशावेळी कॉजबेरो मॉन्टेरो आपली पूर्ण फौज घेऊन पूजनीय जीवनमुक्त महाराजांना पकडण्याकरता आला. काळवा मंडपापर्यंत तो येत आहे हे सगळं शिष्य संप्रदायाला समजल्याबरोबर गुढे शिवोली येथील ग्रामस्थ आपल्या घरामध्ये मिळेल ते हत्यार घेऊन काळवा मंडपाजवळ पोहोचले. गर्दी जमली. एका बाजूला पूजनीय जीवनमुक्त महाराजांचा शिष्य संप्रदाय, सगळे ग्रामस्थ आणि दुसऱ्या बाजूला कॉजबेरो मॉन्टेरोची सशस्त्र सेना आणि त्याच्या मागे खालसावाडा येथील सगळे लोक ग्रामस्थ कॉजबेरो मॉन्टेरोच्या मागे उभे राहील. म्हणजे कॉजबेरो मॉन्टेरो चक्रव्यूहात अडकल्यासारखा झाला. कॉजबेरो मॉन्टेरोने सांगितले, मला रावजी बाबांना पकडायचं आहे. गर्दीतून एक आवाज झाला, बाबा आपले शब्द एक एकट्या कापून कट्टले. संपूर्ण गर्दीचा तो रुद्रावतार पाहिल्याबरोबर कॉजबेरो मॉन्टेरो आयुष्यामध्ये ज्यांना पकडण्याकरता जो गेला होता तो परत त्याला न पकडता कधीच माघारी आला नव्हता. शिवोलीतील गुढे शिवोलीतील या ग्रामस्थांनी इतिहास घडवला. पूजनीय जीवनमुक्त महाराजांना पकडण्याकरता आलेला कॉजबेरो मॉन्टेरो घाबरून माघारी फिरला आणि होमकुंड उत्सवाला अशा पद्धतीनं आरंभ झाला. हे पूजनीय जीवनमुक्त महाराजांच्या आयुष्यातील क्रांतिकारी तेजस्वी पर्व. होमकांडाचे खास महत्व म्हणजे ह्यात लहान मुले सुद्धा तापलेल्या निखाऱ्यावरून सहज चालून जातात, पण तरीही त्या भाविकांना कोणतीही इजा होत नाही. थाटामाटात उत्सव सुरू झालो. असं झालं की गर्दी जावपाक स्टार्ट झाली आणि तो जागो जो आसलो आमचा ब्राह्मणाचा जागो जो आसलो तो ब्राह्मणाचे स्थान जे आसले ते आमकां पावना आले लोकांक. त्या कारणास्त ज्या आमच्या गुड्या गावांत ग्रामस्थान म्हणजे 10 जण आम्ही म्हणतात गावांवाल्या त्यांच्यानी गावांनी हे उत्सव बरो आणि व्हडलो जावचो म्हणून काळोबाच्या प्रांगणांत व्हरोन थंयसर उत्सव सुरवात करपाक हे दिले, प्रोत्साहन दिले. आणि थंयसर आमचो 1954 उत्सव मोठ्या थाटान सुरू झालो. त्या थाटान सुरू जाताना तो पहिलो मान राव जीवनमुक्त महाराज रावजी बाबा ज्या ब्राह्मणाकडसून पहिली स्टार्ट केल्ले आम्ही थंयसून जे
जे आम्ही म्हणतात ते अग्निंग अग्नी ज्या एका चूड म्हणता ती चूड पेटवून मोठ्या थाटान ढोल ताशांच्या थाटामाटात ते बरोबर घेऊन ते अग्नी जावपाक सरळ मंडपाच्या मंडप आमच्या काळोबाच्या मंडपा स्थानाकडे वचोन त्याका अग्नी लावपाचे पहिले कार्य हे रावजी बाबा महाराज करतालो. त्यानंतर जी आमची त्याच दिसा पालखी सातेरीची पालखी भर गांवांत भोंवन जो पुरो गांवांत भरोन त्या अमखणाकडे अमखणाकडे जेन्ना तो ती सातेरीची पालखी रावण मारता आनी ती देवळांत वयता तेजे नंतर रावजी महाराज वाहा ते तो आमच्या बापायक म्हणजे वडील गोविंद सिमेपुरुषकर हेका जे तीर्थ दिवन ती त्या अमखणांसून सांगता की तू चल आपूण तुझ्या फाटल्यान आहा म्हणून तो जो गोविंद सिमेपुरुषकर माझो वडील त्या अमखणांसून ते तीर्थ घेऊन स्वत चालत त्या अमखणांसून पार करता. राष्ट्रहिताचे कार्य करणाऱ्या जीवनमुक्त महाराजांनी विपुल प्रमाणात अभंग रचनाही केलेल्या आहेत. त्यांच्या रचना साध्या सरळ भाषेतील असून त्याद्वारे त्यांनी समाज प्रबोधन केलेले आहे. कीर्तन प्रवचनांच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळी जनजागृती केली होती. पूजनीय जीवनमुक्त महाराजांच्या अभंगाचा जर आपण परामर्श घेतला तर त्यांच्यामध्ये भगवान श्री गणेश, भगवान श्री दत्तगुरु, गोपाळकृष्ण, प्रभू रामचंद्र, भगवान शिवशंकर यांच्या आराधना यांची वंदन करणाऱ्या अभंग रचना त्यांनी केली आहे. भगवान गणपतीच्या संदर्भात पूजनीय जीवनमुक्त महाराज म्हणतात, ओम नमो श्री मूळ गणराया आदि नमन तुझिया पाया सिद्धी बुद्धीचा तुझी दाता येपुनी राही हृदयी माझ्या. भगवान शिवशंकरांचाही असाच अभंग आहे. त्याचबरोबर या सगळ्या देवदेवतांना अभिवादन करत असताना ज्यांनी देवदेवतांना भूतळावर आणलेलं आहे अशाही एका अभंगामध्ये रावणाचा गौरव पूजनीय जीवनमुक्त महाराज करतात. धन्य तो रावण भक्त आगळा ज्यांनी देव आणला भूतळा. इथं भगवान श्री रामचंद्रांचं स्मरण होतं. रावण दुष्ट, रावणाने अन्याय अत्याचार केलं तरी सुद्धा रावणाकडे असलेली राज्य प्रशासन प्रक्रिया समजून घेण्याकरता रावण आपल्या बंधूला लक्ष्मणाला रावणाकडे पाठवलं होतं. म्हणजे दुष्ट माणसांमध्ये सुद्धा जे चांगलं आहे ते समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. रावणाच्या ज्या पद्धतीनं आपल्याला संदर्भ प्राप्त होतो तसेच पूजनीय जीवनमुक्त महाराजांच्या अभंगामध्ये आध्यात्मिक विषयही चांगल्या पद्धतीने त्यांनी मांडलेले आहे. मनाला त्यांनी केलेला बोध अत्यंत महत्त्वाचा आहे. सद्गुरु जीवनमुक्त महाराज म्हणतात, प्रियकर माझ्या मना कारित न तू ऐकसी माझ्या वचना. मनाला बोध करताना जीवनमुक्त महाराज सांगतात, हे मना ज्या देहावर तू जन्मजात प्रेम करतायस, माझा माझा म्हणून या देहाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा तू पूर्ण करतायस, तो देह सुद्धा तुझा नव्हे. एक ना एक दिवस हा देह तुला सोडावा लागेल. हा सगळा मायेचा व्यापार आहे अशा पद्धतीच्या आध्यात्मिक रचना पूजनीय जीवनमुक्त महाराज आपल्या देहामध्ये असलेला जो परमेश्वर त्याचा परिचय करून घेण्याकरता सद्गुरूला शरण जाणं गरजेचं आहे. म्हणून पूजनीय जीवनमुक्त महाराज म्हणतात, सद्गुरूच्या संदर्भात पूजनीय जीवनमुक्त महाराजांचा हा अभंग महत्त्वाचा आहे. दत्तराज माऊली, दत्तराज माझे गुरु त्याला आपण स्मरण जाऊ. सद्गुरूला वंदन करणाऱ्या अभंगाविषयी त्याचा एक अभंग महत्त्वाचा. सद्गुरु जीवनमुक्त महाराज म्हणतात, श्रीगुरु दत्त मज भेटला देही देव दाखवी. आपल्या देहामध्ये असलेला परमेश्वर या परमेश्वराचं दर्शन ज्याने घडवलं अशी सद्गुरु दत्तगुरु या दत्तगुरूंना जीवनमुक्त महाराज शरण गेले. आता हे दत्तगुरु कोण तर तेही इथं समजून घेणं गरजेचं आहे. जीवनमुक्त महाराजांच्या संप्रदायाचा जर आपण विचार केला तर या गुरु परंपरेमध्ये गोपाळनाथ सद्गुरु, आत्माराम, धर्मा, हिरू आणि या परंपरेतील दत्ता गुरु हे पूजनीय जीवनमुक्त महाराजांचे सद्गुरू होते. अशा दत्तगुरूंच्या संदर्भात पूजनीय जीवनमुक्त महाराज श्रद्धेने आस्थेने बोलत आहेत. सद्गुरु जीवनमुक्त महाराजांनी या पद्धतीने धर्माविषयी, देवदेवताविषयी, सद्गुरूविषयी काव्यरचना केल्या. त्याच पद्धतीनं सद्गुरु जीवनमुक्त महाराजांनी राष्ट्रजागरणपर सुद्धा काव्यरचना केलेली आहे.
जीवनमुक्त महाराजांनी धर्मजागृतीच्या कार्यात आपले शिष्यगणही घडविलेले आहेत. आपल्या शिष्यांमध्ये राष्ट्रभक्ती जागवण्याचं महत्कार्य त्यांनी केलेलं आहे. शिवाजी नशे करा तसे करा हे करा आणि त्यांनी अमके साजदार झाले अमके आणि आम्ही तिला फाटी जावया म्हणून आम्ही लागल्या आम्ही करूया म्हणून असे करून ते आम्ही आपले बाबा उपदेशी आलो मध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये मठात राहून सगळं तो गाव फिरतालो बॉम्बे महाराष्ट्र कर्नाटक या सगळ्यात त्याचे भक्तगण आहात. प्रत्येकाकडेन आपले ज्ञान आत्मज्ञानाविषयी माहिती सांगून त्यांना आत्मज्ञानाची परिचय करून दिलो आणि लोक त्याका वश झाले आणि लोक मागीर त्याचे नाव त्याची पदवी वाढत वाढत गेली आणि लोक त्याका मागीर जीवनमुक्त महाराज ही पदवी त्या लोकांनी दिली. कारण गोव्यासारख्या भूमीमध्ये व्यसनमुक्ती सामाजिक समरसता मांसाहार देखील न करणं अशा प्रकारचे पूर्णतः सात्विक संस्कार करणारी जी कुठली एक मंडळी किंवा जे कोणी एक समाजसुधारक होऊन गेले त्यामध्ये आपल्याला गोव्यामध्ये जीवनमुक्त महाराजांचं नाव हे अत्यंत जवळकीनी आणि मला तर असं म्हणावंसं वाटेल की प्रत्येक समाजसुधारकांनी पर्यटकांनी ह्या शिवोली भागामधल्या त्या काळोबा मंदिरापाशी जायला पाहिजे. हा जो होमकुंड चेतवलेला आहे तो राष्ट्रधर्माचा आणि व्यसनमुक्तीचा आहे. राष्ट्राला बलदंड करायचा असेल तर जातीव्यवस्था व्यसनाधीनता ह्यांना मूठमाती द्यायला पाहिजे आणि तेच कार्य जीवनमुक्त महाराजांनी या गोव्याच्या भूमीमध्ये केलं.